अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या वतीने शहरामध्ये करण्यात येत असलेली विकास कामे ही निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे। या सर्व विकास कामांची गुणवत्ता नियंत्रक पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणी सुद्धा मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे। या बरोबरच शहरामध्ये केलेल्या खोदकामांमुळे ऐन पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण होणार असून उद्भवणाऱ्या सर्व समस्यांची जबाबदारी सुद्धा नगर परिषद प्रशासनाने घ्यावी अशी मागणी सुद्धा या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। नमस्कार, आपण जामनेरमधील नगर परिषद या ठिकाणी आलेलो आहोत। आज नगर परिषद या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते एकत्रित येऊन यांनी निवेदन दिलेले आहे। आपल्यासोबत आता या ठिकाणी हे कार्यकर्ते उपस्थित आहे, आपण जाणून घेणार आहोत त्यांनी कशा संदर्भात या ठिकाणी नगर परिषद या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्यामागचा उद्देश काय आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मनसे। आज आमचा दिनांक 4/6/2018। निवेदन देण्याचं प्रयोजन असं होतं, जामनेर शहरामध्ये 112 ते 117 किलोमीटरची जी कामं चाललेली आहेत ती अंडरग्राऊंड मलविच्छेदनाची म्हणजे मल वाहून नेण्याची, जे आपलं सांडपाणी वगैरे असतं त्याची सगळ्यात महत्त्वाची ती चाललेली कामं, त्याच्या अनुषंगाने जी रस्त्याची झालेली नासाड, येऊन टाकलेला आपला पावसाळा जो आता जून महिना चालू झालेला आहे, या रस्त्याची खोदकाम अशा प्रकारे झालेली आहेत की अक्षरशः कुठेही कधीही पावसाच्या पाण्यामुळे तुंबलेल्या पाण्यामुळे रस्त्याचा आढावा कोणाला येणार नाही, इतकी मोठी खड्डे झालेली आहेत, चाऱ्या खूप मोठ्या मोठ्या पडलेल्या आहेत। आता कितीही आम्ही प्रयत्न केला किंवा नगरपालिकेने जरी प्रयत्न केला की रस्ते करायचे केले गेले पाहिजे, ते होणार नाही। आमच्या नगर परिषदेला एवढंच सांगणं आहे, जी कामं चेंबरची झालेली आहेत, जे अंडरग्राऊंड गटार आपण ज्याला म्हणतो मराठी भाषेमध्ये, त्या अंडरग्राऊंड गटारचं निकृष्ट दर्जाचं काम आहे। कोणतं चेंबर केव्हा खाली बसेल आणि केव्हा अपघात होईल हे टाळता येत नाही। दुसरी गोष्ट, जे पाणी जोड नळ योजना जी चालू झालेली आहे, नवीन पाणी जोड योजना, त्या माध्यमातून बरीच नळ कनेक्शन नरम झालेल्या जमिनीमुळे तुटत आहेत, त्याच्यामुळे पाणी दूषित पाणी पावसाळ्यामध्ये त्या पाण्याने याच्या नळामध्ये द्वारे जाऊन येणारी शक्यता, पावसाळ्यामध्ये जे आपण ज्याला डायरिया म्हणतो, ज्याला आजार म्हणतो, ज्याच्यामुळे लोकांना त्रास होऊ शकतो, एखादी व्यक्ती दगावू शकते, ॲक्सिडेंटमुळेही दगावू शकते आणि खराब पाण्यामुळेही दगावू शकते, या अनुषंगाने आम्ही नगरपालिकेला एक निवेदन दिलेलं आहे की एक हे जे जामनेर शहरामध्ये झालेलं निकृष्ट दर्जाचं काम आहे याची एक क्वालिटी कंट्रोल या अधिकाऱ्यांकडनं चौकशी करण्यात यावी व जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी। कारण जो नगरपालिकेला जी जनता, जामनेर शहरातली जी जनता नगरपालिकेला जो कर भरते, त्या कर अनुषंगाने तो कर वसूल केला जातो, तो वसूल केलेला कर हा भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर किंवा जे असतील त्याला जोडलेले लोक त्यांच्या घशात जाऊ नये, जनहिताची बाजू मांडण्यासाठी आम्ही नगर परिषदेमध्ये एक निवेदन दिलेलं आहे। या निवेदनावरती लवकरात लवकर नगर परिषद, आज सी ओ मॅडम नव्हत्या, त्यांची खुर्ची खाली आहे, कारण ते मला माहिती नाही, बऱ्याचदा येतो तर नगर परिषदमध्ये सी ओ मॅडम नसतातच, त्यांचे काय बाहेर असतात, त्यांच्या अधिकाऱ्यांची काय मीटिंग असतात काय असतात ते मला एवढं काही जाणून घेतलं नाही मी, पण मी याच्यापुढे जाणून घेण्याचा प्रयत्न करेल की त्यांना नेहमी मीटिंग असतात का। कारण ज्याही वेळेस आम्ही इथे आलो त्यावेळी वेळेस आम्हाला नगर परिषदमध्ये सी ओ मॅडम भेटल्या नाही, हप्त्याचे मला वाटतं 3-4 दिवस ते खुर्चीवर असतात, अवंतर दिवशी बाहेरच असतात, त्या पर्सनल कामासाठी असतात का त्यांच्या अधिकारी त्यांना बोलून मीटिंग घेतात किंवा शासकीय कामासाठी असतात काही माहिती नाही। परंतु ह्या जो चाललेला जामनेर शहरामध्ये नामदार गिरीश महाजन यांनी जो आणलेला निधी आहे तो व्यंग मार्गाला चाललेला आहे, त्याचं उत्कृष्टरित्या काम होत नाही आहे, निकृष्ट दर्जाचं काम चाललेलं आहे जामनेरमध्ये, ते त्याची चौकशी होण्यात यावी व ज्या कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील, मिली भगत जी केलेले अधिकारी असतील, कोणी असतील, त्यांना त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी, याच्या एवढ्यासाठी आम्ही सी ओ मॅडम, जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी झाल्यानंतर सचिव आणि महाराष्ट्र राज्याचे सचिव मुख्यमंत्र्यांचे यांना आम्ही ते पत्र पाठवतो आहे, त्याची एक प्रत आम्ही तुमच्याकडे देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाकिस्तान बंगाल।
चला। तर आपण पाहिलं त्या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे जामनेर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अंडरग्राउंड गटारी सुरू आहेत, त्याचं अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम हे या ठिकाणी सुरू आहे आणि पावसाळा लागल्यानंतर ह्या गटारींमुळे खूप मोठ्या प्रमाणावर ॲक्सिडेंट्स किंवा त्याचा दुष्परिणाम हा जामनेरकरांना भोगावा लागणार आहे असं यांचं या ठिकाणी म्हणणं आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे पाणी जामनेर तालुक्याला येत आहे तर त्या अंडरग्राउंड गटारींमुळे बऱ्याचदा भुसभुशीत झालेल्या जमिनीमुळे पाईपलाईन्स फुटत आहेत आणि त्यामुळे दूषित पाणी हे नागरिकांपर्यंत पोहोचते असा या ठिकाणी यांनी आरोप केलेला आहे। आणि याच संदर्भात त्यांनी आज नगर परिषद या ठिकाणी मनसेच्या कार्यालयापासून ते नगर परिषदपर्यंत त्यांनी मोर्चा हा आणलेला आहे आणि नगर परिषद या ठिकाणी निवेदन देखील दिलेले आहे। कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।